एनआरसी, सीएए और एनपीआर के विरोध में 24 जनवरी को चंद्रपुर बंद का आह्वान किया गया है। इस संबंध जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। केंद्र सरकार के आर्थिक धोरण और सीएए, एनआरसी, एनपीआर के विरोध में 24 जनवरी को संपूर्ण महाराष्ट्र बंद करने का आह्वान वंचित बहुजन आघाड़ी के नेता एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर ने किया है। चंद्रपुर जिले में भी शुक्रवार को बंद रखा जाएगा, ऐसी जानकारी वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों ने आयोजित पत्र परिषद में दी है। नोटबंदी और जीएसटी से देश की अर्थव्यवस्था धीमी हुई है। नई सरकार ने सीएए, एनआरसी, एनपीआर, संविधान के विरोध कायदे और धोरण की घोषणा की है। नागरिकत्व सिद्ध करने के लिए पुरावे की मांग सरकार कर रही है। हिंदू, मुस्लिम, आदिवासी, भटके विमुक्त, भटकंती करने वाले स्थानांतरित नागरिकों की ओर कागजात नहीं, उनकी ओर से भारतीय संविधान ने दिया नागरिकत्व और समान अधिकार निकाल लेने का षड्यंत्र रचा जा रहा है, ऐसा आरोप भी पत्र परिषद में किया गया। आंदोलन में 35 से 40 संगठना का सहकार्य होकर बंद दौरान जिले के सभी व्यापारी, दुकानदार और शाला महाविद्यालय ने इसमें शामिल होकर आंदोलन का सहकार्य करे, ऐसा आह्वान वंचित बहुजन आघाड़ी की ओर से किया गया। पत्र परिषद में डॉक्टर प्रदीप गावधुरे, जयदीप खोबरागड़े, राजू झूड़े, इनके साथ ही वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी उपस्थित थे। अर्थात हा जो 24 तारखेचा बंद आहे हा केवळ सीएए, एनआरसी आणि एनपीआर याच्याच विरोधात नाही आहे, तर प्रामुख्याने गव्हर्नमेंटने हा जो सीएएचा जो चंग बांधलेला आहे, एनआरसीचा जो चंग बांधला आहे किंवा एनपीआरचं जे आता भूत तुमच्या माझ्या डोक्यावर आहे, तुम्ही नागरिकत्व सिद्ध करा, हे जे काही तुम्हाला भ्रमिष्ठ करण्याचं जे षड्यंत्र आहे, या षड्यंत्रामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल तर या देशातली ढासळलेली अर्थव्यवस्था। आम्ही सर्व जे काही शासकीय मोठमोठे जे उपक्रम होते त्यांना आम्ही सरळ सरळ खाजगीकरणामध्ये कन्वर्ट करून राहिलो किंबहुना आम्ही विकून राहिलो। म्हणजे आजच्या घटकेला अशी अवस्था आहे की तुम्ही जे काही टार्गेट आपल्या उत्पन्नाचं जे स्त्रोत डिक्लेअर केलं होतं त्याच्या तुम्ही जवळपास 50%पर्यंतही पोचू शकला नाही, आणि मग हे जे गव्हर्नमेंटचं फेल्युअर आहे ते लपवण्यासाठी हा रचलेला एक प्रकारचं षड्यंत्र आहे। प्रश्न असा आहे की बा ज्या डॉक्युमेंटच्या आधारे मी माझं मत विशिष्ट विचारधारेच्या पक्षाला देत होतो आणि आपला उमेदवार ठरवत होतो, आजच्या परिस्थितीमध्ये मला माझं नागरिकत्वच हिरावून घेण्याचा जो चंग या सरकारने बांधलेला आहे आणि त्याला विरोध करणारा जो काँग्रेस पक्ष आहे तोही केवळ मुकपणाने आपली बघ्याची भूमिका बघतो आहे, वास्तविक हा सगळा जो घाट आहे याचा जर खरा सूत्रधार जर कोण असेल तर तो काँग्रेस पार्टी आहे, पण ते उघडपणाने विरोध करत नाही आणि बीजेपीचं फेल्युअर दर्शवण्यासाठी जो काही फुलेशाहू आंबेडकर विचारसरणीचा मंडळी किंवा आदिवासी मंडळी किंवा ओबीसी मंडळी जे रस्त्यावर उतरत, मुस्लिम समाज रस्त्यावर उतरतो आहे, केवळ त्या ठिकाणी जाऊन आमचं या गोष्टीला समर्थन आहे असं म्हणणं ही सरळ सरळ त्यांची बनवाबनवी आहे। जबाबदार काँग्रेस पार्टीने आपल्या पक्षीय नेतृत्वाला आणि आपल्या ज्या काही ज्या ज्या स्टेटमध्ये त्यांचे सरकार आहे त्या स्टेटमध्ये त्यांनी तो कायदा पास करावात आणि केंद्राकडे पाठवावात, किंवा हा जो काही एनसीआर किंवा एनपीआर आणि सीएचा जो काही प्रकार आहे हा आम्ही आमच्या स्टेटमध्ये होऊ देणार नाही, तेव्हा आपल्याला त्यांच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवता येईल। जिथे 370व्या कलमाचं काही घेणं देणं नाही, 3 तलाकचं काही घेणं देणं नाही त्यावर तुम्ही भाष्य करतात, परंतु बाबासाहेबांनी 340व्या कलमाबद्दल ओबीसींना न्याय द्यावा, मंडल आयोग लागू करावा, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीजला संविधानिक अधिकार द्यावेत, आरक्षण त्यांचं द्यावं, ही जी बाब आहे याला सरळ सरळ लपवण्यासाठी हा जो काही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जो चालू केलेला जो डाव आहे याला बंद पाडण्यासाठी किंवा याला खंडित करण्यासाठी आणि याचा विरोध करण्यासाठी हा बंद आहे।